नमस्कार, मी शुभांगी। तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमधील उपयुक्त अशा काही किचन टिप्स पाहणार आहोत। त्यांचा वापर केल्यामुळे आपला वेळही वाचेल आणि कामेसुद्धा पटकन होतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपली पहिली टिप्स आहे, आपण जेव्हा इडली करण्यासाठी घरी पीठ तयार करतो ते पटकन फर्मेंट होण्यासाठी किंवा फुलून येण्यासाठी त्यामध्ये नारळाच्या पाण्यामध्ये एक ब्रेडची स्लाइस आणि साखर घेऊन हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणे आणि नंतर इडलीच्या पिठामध्ये हे बॅटर घालायचे। याने इडलीचे पीठ पटकन फर्मेंट होते व छान फुलून येते। दोन, बऱ्याच वेळा आपण क्रॉकरी किंवा काचेची भांडे स्वच्छ करताना आपल्या हातातून ते भांडे खाली निसटते व फुटते। यासाठी आपण सिंकमध्ये एखादा जाड कपडा ओला करून ठेवायचा व भांडे धुताना जरी हातातनं ते भांडे निसटले तरी ते फुटणार नाही। तीन, तेल किंवा तूप बरेच दिवस वापरले नाही तर त्याला वास येतो। हा वास घालवण्यासाठी तेलामध्ये किंवा तुपामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकावा। याने तेलाला किंवा तुपाला वास लागणार नाही व ते जास्त काळ छान राहील। चार, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूध खराब होते, त्यासाठी दुधामध्ये एक छोटी विलायची घातल्याने दूध खराब होत नाही, दूध जास्त काळ चांगले राहते। पाच, किचनमध्ये बऱ्याच वेळा कुबट वास येतो, यासाठी गॅसवर एक तवा गरम करून त्यावर एक चमचा कॉफी पावडर आणि 5 ते 6 लवंगा घातल्यास 10 मिनिटांमध्येच किचनची दुर्गंधी दूर होते। सहा, बऱ्याच वेळा डाळीला कीड लागते, यासाठी 2 ते 3 तमालपत्र व 1 सुकलेली लाल मिरची डाळीमध्ये घालावी, डाळीला कीड लागत नाही। 7, आजकाल मधामध्ये भरपूर भेसळ आढळते, ती ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मध घातले। जर ते मध पाण्यामध्ये पसरले तर भेसळ समजावी किंवा पाण्यामध्ये जर ते मध स्थिर बसले तर ते मध शुद्ध समजावे। 8, बेसन पिठाचे चिले किंवा धिरडे बनवायचे असेल तर त्यामध्ये चमचाभर रवा घालावा। याने चिले किंवा धिरडे कुरकुरीत होतात आणि तव्याला चिटकत नाही। 9, बागकाम केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहण्यासाठी चमचाभर गोडे तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा साखर मिसळून हातावर चोळून घ्यावे व नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे, हात मुलायम होतात। आपली पुढची टिप्स आहे, दूध तापवताना ते भांड्याच्या तळाशी लागते। दूध तापवायच्या आधी भांड्यामध्ये चमचाभर पाणी घालून दूध तापवा, म्हणजे भांड्याच्या तळाशी दूध लागणार नाही। 11, पावसाळ्याच्या दिवसामध्ये खोबरे जास्त साठवून ठेवले तर त्यावर बुरशी येते व ते खराब होते। यासाठी ते तांदळाच्या डब्यामध्ये खोचून ठेवा किंवा खोबरे किसून ते गरम करून हवाबंद डब्यात ठेवा। 12, गुळाचा किंवा साखरेचा पाक करतो तेव्हा ते भांड्याला चिकटते, तसे होऊ नये म्हणून त्यामध्ये 1 चमचा बटर घाला, भांड्याला पाक चिकटणार नाही। 13, ऑमलेट बनवताना त्याचा वास येतो, हा वास घालवण्यासाठी अंड्याच्या मिश्रणामध्ये थोडेसे लिंबाचा रस घालावा। 14, चिंच जर वर्षभरासाठी साठवून ठेवायची असेल तर चिंचेला हिंग आणि मीठ लावून ठेवावे व उन्हामध्ये सुकवून हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरावे, चिंच खूप दिवस चांगली राहते। 15, साखरेच्या डब्यात बऱ्याच वेळा मुंग्या होतात, त्या होऊ नये म्हणून 4 ते 5 लवंगा डब्यामध्ये घालून ठेवाव्या, मुंग्या होणार नाही। जर तुम्हाला माझा हा आजचा टिपचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर चला भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।